फ्रेंड्स हा आपला इंग्रजीचा दुसरा क्लास आहे. यापूर्वीच्या पहिल्या क्लासमध्ये आपण अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या लेसनच्या दोन पॅसेजवाईज ॲक्टिव्हिटीज केल्या आहेत. ह्या इंग्लिश क्लासमध्ये प्रथमच सामील होणाऱ्या विद्यार्थ्यांनी यूट्यूब चॅनलवर असलेला आपला मागील व्हिडिओ जरूर पाहावा. हाय, वेलकम डिअर फ्रेंड्स, व्हेरी नाईस टू सी यू अगेन. Let's start our today's English class with a teenager's prayer. If possible, please join your hands. Each day brings new beginnings. Decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. Choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right, bring out the best in me. Help Lord to just say no when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. When my teenage years are over, I know that life is lived its very best with you walking next to me, with you walking next to me. Yes, dear students, we must have strong faith in the Lord our God. Before asking, believe that you have received. Do not fear. God is always with us. We are together. We are one. See, even these days will pass. The sun will shine bright and our life will resume to its normal course. So, what are you waiting for? Let's start our today's homework activity. Are you ready? Friends, let's read the passage together. Then, in a flash, she jumped with her baby clinging to her belly and reached our kitchen roof. She surveyed the area for the vicious male langur and then leaped away in the direction opposite to the place of the violent encounter. The brief meeting with the mother and the baby langur convinced me that interspecies communication and mutual trust is indeed a reality. And should anyone strike the right chord, the relationship hums into action. The mother langur showed me that food was not the only means of communication between man and animal, but that they were other means of establishing a bond through trust, compassion, and mutual understanding. 55 years have passed since that day. I am now 70 years old, but I still fondly remember that encounter of a special kind. Come on, लेट्स डू द ॲक्टिव्हिटीज टुगेदर. काय मित्रांनो, तुम्ही स्वतःहून प्रयत्न केलात की नाही? चुकलात तरी चालेल, डोंट वरी, जो चुकतो तो शिकतो. सो लेट्स चेक आउट आर अँसर्स टुगेदर. ए वन, से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. ट्रू म्हणजे बरोबर किंवा सत्य, आणि फॉल्स
म्हणजे चूक किंवा असत्य. लाईक अग्री ऑर डिसअग्री, वी मस्ट मॅच द गिवन सेंटेन्स विथ द पॅसेज आयडियाज. जर पॅसेजमध्ये दिलेले वाक्य आणि प्रश्नातील वाक्य तंतोतंत जुळत असेल तर ट्रू, अन्यथा फॉल्स. लेट स्टार्ट. फर्स्ट वन, द रायटर इज 55 इयर्स ओल्ड. अकॉर्डिंग टू दिस सेंटेन्स, द एज ऑफ द रायटर इज 55 इयर्स. नाव लेट्स चेक इन द पॅसेज. सी, देर आर टू सेंटेन्सेस. 55 इयर्स हॅव पास्ड सिन्स दॅट डे. वॉट इज द मिनिंग ऑफ दिस सेंटेन्स? दॅट द इन्सिडेंट टूक प्लेस 55 इयर्स अगो. मीन्स द स्टोरी इज 55 इयर्स ओल्ड. अँड सेकंड सेंटेन्स, आय ॲम नाव 70 इयर्स ओल्ड. सो आय इज द रायटर. सो वॉट इज द एज ऑफ द रायटर नाव? दॅट इज 70 इयर्स. सो द सेंटेन्स टेल्स रायटर इज 55 इयर्स ओल्ड. अँड इन द पॅसेज, द रायटर इज नाव 70 इयर्स ओल्ड. सो द सेंटेन्स गिवन इज नॉट मॅचिंग विथ द पॅसेज आयडियाज. दॅट इज वाय द रायटर इज 55 इयर्स ओल्ड. दिस स्टेटमेंट इज फॉल्स. करेक्ट. सेकंड सेंटेन्स, द स्टोरी इज ऑफ द बेबी मंकी अँड हिज मदर. सी, इट इज व्हेरी क्लिअर दॅट द लेसन अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड टेल्स अस द स्टोरी ऑफ अ बेबी लंगूर अँड हिज मदर. लंगूर ना, बेबी लंगूर. सो लंगूर इज वन काइंड ऑफ मंकी. सो द स्टोरी इज ऑफ द बेबी मंकी अँड हिज मदर. सो द सेंटेन्स इज मॅचिंग विथ द पॅसेज. सो दिस सेंटेन्स इज ट्रू. थर्ड सेंटेन्स, द मदर लंगूर वॉज व्हेरी क्रुएल टू द बेबी लंगूर. फ्रेंड्स, वॉट डू यू थिंक? वॉज द मदर लंगूर क्रुएल? लेट्स हॅव अ लुक. देन इन अ फ्लॅश शी जम्प्ड विथ अ बेबी क्लिंजिंग टू हर बेली. फ्रेंड्स, वॉट डज इट मीन? क्षणाचाही विलंब न लावता आपल्या बाळाला पोटाशी घट्ट धरून तिने उडी घेतली. देर वॉज अ बॉन्ड ऑफ लव बिटवीन द मदर लंगूर अँड हर बेबी. And to protect the baby was the great motive. Therefore, we come to the conclusion that the given statement, the mother langur was very cruel to the baby langur, is false. Fourth one, according to the narrator, the story is 55 years old. See now here, 55 years have passed since that day. So the sentence is matching because the incident took place 55 years ago. And the sentence tells us that according to the narrator, the story is 55 years old. So totally matching with the sentence in the passage. So this statement is true. A2, complete the web, means of communication between man and animal. मित्रांनो, इथे उत्तरासाठी अचूक चार शब्द किंवा शब्दसमूह निवडायचे आहेत. चला पाहूया पॅसेजमध्ये. बघा, प्रश्नाचा भाग आपण हायलाईट केला आहे. त्याच्या आजूबाजूला कुठेतरी उत्तर असेल म्हणून आपण काय करतो, एकतर त्याच्या वरच्या वाक्यात उत्तर शोधतो किंवा खालच्या वाक्यात. फ्रेंड्स, अशी आंधळी कोशिंबीर खेळू नका. तर प्रश्नाचा अर्थ काय आहे तो लक्षात घ्या. बघा, मीन्स म्हणजे माध्यम आणि कम्युनिकेशन म्हणजे संवाद. मग मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल म्हणजे मानव व प्राणी यांच्यातील परस्पर संवाद साधण्यासाठी असलेली माध्यमं. हे काय पॅसेजमध्येच उत्तर आहे. बघा, पहिलं आहे फूड जे वर आहे, आणि दुसरी तीन माध्यमं मीन्स ऑफ कम्युनिकेशन खाली आहेत. बघा, दुसरं आहे ट्रस्ट, तिसरं कम्पॅशन अँड
Last one, mutual understanding. A3, match the following. Let's check the answers. Group A, in a flash, that is very quickly, correct. Second, comes into action, what is the meaning of this? Becomes active, very good. Third one, vicious, yes, evil or wicked. And last one, compassion, that is sympathy and kindness, very well. A4, do as directed. First sentence, I took the baby langur to our backyard. In the bracket, rewrite the sentence in the past perfect tense. Mitranno, past manje bhutkaal ani perfect manje purna. Aplyala dilele vakya he purna bhutkaalat karayche. Chala karuya. Three important things we have to keep in mind. First thing, vakyatil main verb shodha. बघा वाक्याकडे आय टूक, आय सब्जेक्ट आहे करता आणि लगेचच टूक हे मेन वर्ब आहे. सो वी गॉट द मेन वर्ब दॅट इज टूक. नाव सेकंड थिंग, वी हॅव टू यूज द पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ टूक. पास्ट पार्टिसिपल फॉर्म म्हणजे धातू साधित रूप, क्रियापदाचं तिसरं रूप, टेक टूक टेकन. So we got the past participle form of took, that is taken. And third important thing is what? We have to use had before taken. So what will be the answer? I had taken the baby langur to our backyard. Baga mitrano, ithe fakta I had taken. Aane nantar purna vakya jahe. ते आहे तसं आपण कॉपी केलेलं आहे. नेक्स्ट सेंटेन्स, द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. इन द ब्रॅकेट री राईट द सेंटेन्स इन द सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. बघा या ठिकाणी आपण पुन्हा एकदा मेन वर्ब शोधायचं आहे. द मदर लंगूर सब्जेक्ट आहे आणि नंतर लुक्ड हा आपला काय आहे मुख्य क्रियापद. सो लुक्ड हे जे क्रियापद आहे ते पास्ट टेन्समध्ये आहे, सिम्पल पास्ट टेन्स. त्याचं आपल्याला काय करायचं आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स. मग बघूया, द मदर लंगूर लुक्स. का बरं लुक्स आलं? बिकॉज द मदर लंगूर सब्जेक्ट इज इन सिंग्युलर फॉर्म. आणि सब्जेक्ट जेव्हा सिंग्युलर फॉर्ममध्ये असेल तेव्हा आपलं जे क्रियापद आहे ते प्लुरल फॉर्ममध्ये असणार, म्हणून त्याला आपण लावणार एस. सो द मदर लंगूर लुक्स स्ट्रेट इन टू माय आईज. A5, ॲनिमल्स आर आवर फ्रेंड्स. डू यू अग्री विथ द स्टेटमेंट, वाय? मित्रांनो, इथे दोन प्रश्न विचारलेले आहेत. पहिलं विधान दिलेलं आहे आणि या विधानाशी आपण सहमत आहोत की नाही. डू यू अग्री विथ द स्टेटमेंट हा वर्बल प्रश्न आहे. सो वी हॅव टू गिव येस ऑर नो टाईप आन्सर अँड फॉलोड बाय क्वेश्चन, दॅट इज वाय, WH क्वेश्चन. सो व्हॉट विल बी द आन्सर? आर ॲनिमल्स आर फ्रेंड्स? येस, ॲनिमल्स आर our friends as they help us. As बघा आपण why विचारलं म्हणजे they have asked us the reason. Because ने आपण mostly उत्तराची सुरुवात करत नाही, म्हणून या ठिकाणी आपण as म्हणजेच because कारण वापरलेलं आहे आणि आपण उत्तराची सुरुवात केलेली आहे. As they help us, dogs protect us, cows give milk, camels, elephants, horses are useful to us. They are honest, kind and loving. मित्रांनो, हा माय ओन रिस्पॉन्स प्रकारातील प्रश्न आहे. उत्तरामध्ये विविधता असू शकते.
ए फाईव चे उत्तर लिहिताना हे पक्क ध्यानात ठेवा की तुम्ही जे लिहिणार ते ग्रॅमॅटिकली करेक्ट लिहा आणि स्पेलिंग मिस्टेक्स करू नका. म्हणून अशी उत्तरं निदान 3 ते 4 वेळा स्वतःच्या रफ वहीत लिहून सराव करायचा आणि त्यातील स्पेलिंगसुद्धा 3 ते 4 वेळा आपल्या रफ वहीत लिहायच्या. मग काय, या प्रश्नाला 2 गुण मिळवणार की नाही? फ्रेंड्स, वी नाव प्रोसीड फर्दर टू आर नेक्स्ट कंटेंट, अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट, अ पोएम रिटन बाय सुनील शर्मा. इन दिस पोएम द पोएट सुनील शर्मा क्रिएट्स अन इमॅजिनरी डायलॉग बिटवीन द चाइल्ड अँड द मून. इन द व्हेरी फर्स्ट पोएम अ टीन एजर्स प्रेयर, देर वॉज अ कन्वर्सेशन बिटवीन अ टीन एजर अँड गॉड. फ्रेंड्स, वी फील गॉड, we experience God, but we don't see God. So there occurs the figure of speech apostrophe. It's the same thing happens with the poem A Basket Full of Moonlight. What a nice coincidence. Both the poems have the figure of speech apostrophe. Here the poet seems to talk directly to an absent person, an abstract idea, thing or object. Such a device or tactic used by the poet is the figure of speech apostrophe. Apostrophe, alliteration, repetition, अशा अनेक प्रकारच्या अलंकारांच्या वापराने कविता खुलते, समृद्ध होते. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, काव्यरचना ही एक कला आहे. इट इज अन आर्ट. अनेक विचारवंतांनी कवितेविषयी आपलं मत व्यक्त केलं आहे. एक विचारवंत सांगतात, अ पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ इमोशन्स. द अदर वन सेज द इसेन्स ऑफ पोएट्री इज नॉट टू बी टॉट बट टू बी कॉट. काव्य हा मनाच्या गाभाऱ्यातून उमटलेला भावनांचा आविष्कार आहे. माझ्या मते कविता ही एक जादू आहे जी आपणा साऱ्यांना तालासुरात हलायला डुलायला आणि नाचायलाही लावते. चराचरातील प्रत्येक गोष्ट नव्याने पाहायला शिकवते. म्हणूनच तर असंही म्हणतात, जे न पाही रवी ते पाही कवी. चला तर मग सामील होत आहे ना काव्य गायनात. अरे अब नाही तो कब. लेट्स जॉईन सिंगिंग द पोएम अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, या कवितेला म्हणजेच या गाण्याला एक रिदम येण्यासाठी ओ मून गिव मी मूनलाईट या 2 ओळी मी मध्ये 2 वेळा रिपीट केल्या आहेत. फ्रेंड्स, लेट्स सिंग दिस लवली पोएम. प्लीज रिपीट आफ्टर मी. ओ मून गिव मी मूनलाईट, ओ मून गिव मी मूनलाईट, basket full or 2 baskets full, basket full or 2 baskets full, with seeds of moonlight, O moon give me moonlight, with seeds of moonlight, O moon give me moonlight. From the city to my village on the sides of the path, from the city to my village on the sides of the path, I want to so many small small moons of light, I want to so many small small moons of light. The whole village goes to the city daily to work, the whole village goes to the city daily to work. It becomes dark on its way back as my village is quite far, it becomes dark on its way back as my village is quite far. The route is tough and full of snakes and scorpions, the route is tough and full of snakes and scorpions.
Neither bus nor cart plies. Neither bus nor cart plies. When my father returns home, I am asleep. When my father returns home, I am asleep. And he goes back early in the morning while I am sleeping. And he goes back early in the morning while I am sleeping. O moon, give me a basket full of moonlight on loan. O moon, give me a basket full of moonlight on loan. I want to light the dark route so that my father returns early. I want to light the dark route so that my father returns early. I too want to hear fairy tales and stories from him. I too want to hear fairy tales and stories from him. O moon, give me a basket full of moonlight. O moon, give me a basket full of moonlight. I want to sow seeds of moon on the sides of the path. I want to sow seeds of moon on the sides of the path. O moon, give me moonlight. 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 Section 3 is poetry section, which carries 10 marks. There are two questions of 5 marks each. First one, question number 3A, read the following extract and do the activities. Here, extract from the poem will be given and we have to solve 3 activities. A1, simple factual questions. A2, complex factual questions. Vidyarthi mitranno, he donhi prashna kavitecha aashayavar aadharit astat. प्रश्नांचा नीट अर्थ समजून घेऊन आपल्याला कवितेच्या आधाराने प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. पूर्ण कविता उतरवायची नाही. आणि A3 क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन्स ऑन पोएटिक डिवाइस. पोएटिक डिवाइस म्हणजे काव्यात्मक रचना कोणती आहे त्या कवितेची, यावर आधारित प्रश्नांचा समावेश या प्रश्नामध्ये होईल. उदाहरणार्थ रायमिंग वर्ड्स, रायम स्कीम, figure of speech, etc. Then question number 3B, appreciation of the poem. Read the following poem and write an appreciation of it with the help of the points given below. Title for half mark, name of the poet half mark, rhyme scheme for 1 mark, figure of speech, any one figure of speech we can write, that is for 1 mark, and theme or central idea for 2 marks. We have to express the central idea of the poem in 3 to 4 lines. Vidyarthi mitranno, appreciation manje rasagrahan. Aplyala ekandar 8 kavita ahet. Tyapeki eka kavitecha rasagrahan manje appreciation ha ek must question bordacha question paper madhe asto. म्हणून आठही कवितांचं अप्रिसिएशन आपल्याला यावर्षी लर्न करायचं आहे. सो ऑल द बेस्ट फ्रेंड्स. लेट्स रीड द अप्रिसिएशन ऑफ द पोएम बास्केट फुल ऑफ मूनलाइट. कम ऑन, रीड विथ मी. टायटल
basket full of moonlight. Name of the poet, Sunil Sharma. Rhyme scheme, it's a free verse. Free verse म्हणजे या ठिकाणी मुक्त काव्याचा वापर केलेला आहे. कोणत्याही प्रकारची राईम स्कीम या कवितेला नाही आहे. नेक्स्ट पॉइंट, फिगर ऑफ स्पीच. फर्स्ट वन ॲलिटरेशन, सेकंड रिपिटेशन अँड थर्ड वन अपॉस्ट्रॉफी. बास्केट फुल ऑफ मूनलाईटमध्ये अपॉस्ट्रॉफी हा सुद्धा अलंकार वापरला गेला आहे. यापैकी कोणताही एक तुम्ही लिहू शकता. अँड लास्ट पॉइंट, थीम ऑर सेंट्रल आयडिया. द चाइल्ड इन द पोएम वॉन्ट्स टू सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ हिज विलेज. ही कन्वेज हिज फीलिंग्स टू द मून. फ्रॉम द मून ही विशेस टू गेट अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट ऑन लोन सो दॅट ही कुड सो द सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ अँड ब्रिंग हॅपीनेस. फ्रेंड्स, नाव लेट्स रीड द अप्रिसिएशन ऑफ द फर्स्ट पोएम. प्लीज रीड विथ मी. टायटल, अ टीन एजर्स प्रेयर. नेम ऑफ द पोएट, जे मॉस. राईम स्कीम, ए बी सी बी. फिगर्स ऑफ स्पीच, अपॉस्ट्रॉफी, ॲलिटरेशन, इनवर्जन, मेटाफर. थीम ऑर सेंट्रल आयडिया, द स्पीकर ऑफ द पोएम इज अ टीन एजर. ही आस्क गॉड टू गाईड हिम इन हिज टीन एज इयर्स. ॲज टीन एज इज व्हेरी इम्पॉर्टंट टू चूज द रोड ऑफ लाईफ. ही विशेस फॉर गॉड्स कंपनी टू ब्रिंग आउट द बेस्ट इन हिम. विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही पोएमचे अप्रिसिएशन तुमच्या रफवईत प्रत्येकी 3 वेळा लिहिण्याचा सराव करा. तुम्हाला चांगले गुण हवे आहेत की नाहीत, मग मेहनत का फल मीठा होता है. आणि डियर स्टूडेंट्स, इन द नेक्स्ट क्लास वी शॅल स्टडी दी ॲक्टिव्हिटीज ऑन बोथ दीज पोएम्स अकॉर्डिंग टू बोर्ड पॅटर्न. थँक यू सो मच. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, हा चॅनल तुमचा आपण साऱ्यांचा, तेव्हा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेव्हा कधी मी यापुढील व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग भेटूया पुढच्या इंग्लिश क्लासमध्ये. अंटिल देन, बाय, सी यू सून.